मित्रांनो जगप्रसिद्ध सायंटिस्ट आल्बर्ट आईन्स्टाईन यांचं खूप छान वाक्य त्यांनी म्हटलंय की जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी एकच काम करतोय आणि प्रत्येक वेळी त्या कामामधून जास्तीचा परतावा अपेक्षित करतोय तर त्या व्यक्तीसारखा महामूर्ख व्यक्ती कोण नाहीये मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये मा आज सर खूप सारी लोक ट्रेड करतायत काही लोक नवीन आहेत काही लोकांना अनुभव आहे परंतु बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम येतो की नॉलेज असून पण आम्हाला काही ना काहीतरी लॉस फेस करावा लागतोय सगळ्या गोष्टी येत असून पण कुठे ना कुठेतरी आम्ही चुकतोय तर मित्रांनो काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे सायकॉलॉजीच्या बाबतीत की ज्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर नक्कीच आज जेही प्रॉब्लेम तुम्हाला फेस होत आहेत मार्केटमध्ये त्याच्यावर तुम्हाला एकशे एक टक्का चांगलं सोल्युशन मिळेल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ मध्ये सायकोलॉजीचे पाच पार्ट्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की ह्या गोष्टीवर आपल्याला प्रत्येकाला काम करायचंय तर सुरू करून या व्हिडिओला तोपर्यंत तो व्हिडिओला जर तुम्ही चॅनेलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक अवश्य दाबा जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो पहिली गोष्ट तुम्हाला सायकोलॉजी मधली मी तुम्हाला सांगेल की एक नंबरचा पॉईंट असा आहे रिस्क अँड रिवॉर्ड प्रत्येकाला माहित नसतं की रिस्क रिवॉर्ड रेशो काय मार्केटमध्ये तुम्ही सध्या एक गोष्ट पाहिली असेल की त्रेपन्न लाख पेक्षा जास्त लोकांनी त्यांचे डिमॅट अकाउंट बंद केले आणि मार्केटमधून बाहेर गेली आणि याच्यापैकी कितीतरी लोक लॉस करूनच गेले असणार आहेत कारण मित्रांनो पैसे कमवायचे परंतु इथे प्रत्येकाला रिस्क अँड रिवॉर्ड किती असावं माहीत नाहीये म्हणजे तुम्ही किती लॉस घेतला पाहिजे आणि तुम्ही किती टार्गेट ठेवलं पाहिजे हे कामच कोणी केलेलं नाही लक्षात ठेवा मनी मॅनेजमेंटवर आजपासून सगळ्यांनी काम करायचंय कुठलाही तुम्ही ट्रेड घेताय तर पहिल्यांदा तुम्ही ठरवलं पाहिजे की या ट्रेडमधून मला अमुक अमुक प्रॉफिट घ्यायचा आहे परंतु त्या प्रॉफिटसाठी मी एवढा लॉस देऊ शकतो mm. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण प्रॉफिटमध्ये पटकन बाहेर पडतो आणि लॉसमध्ये बराच वेळ उभं राहतो मित्रांनो यासाठी तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो काम करणार आहे आणि रिस्क रिवॉर्ड रेशोमुळे तुमचे जे काही लॉस आहेत ते लिमिटमध्ये राहतात कारण लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला एखादा लॉसमधून तुम्ही बाहेर पडला तर पुढच्या ट्रेडला जर आपल्याला आपलं जे माइंड आहे ते शार्प ठेवायचं असेल तर त्या ट्रेडच्या आधीचा लॉस लिमिटमध्ये असणं गरजेचं आहे मोठा लॉस जर झाला तर आपल्याला पुढच्या ट्रेडला आपलं ब्रेन कामच करणार नाही आपल्याला कमांडच देणार नाही त्यामुळे पहिली गोष्ट आजपासून रिस्क रिवॉर्ड रेशोवर काम करा सुरुवातीला वन एस टू वन असेल तरी चालेल त्यानंतर वन एस टू टू वन एस टू थ्री वन एस टू फाईव्ह ह्या रेशोमध्ये स्टेप बाय स्टेप पुढे जावा दोन नंबरची गोष्ट नोट डाऊन करू याच्यामध्ये थिंकिंग वाईल ट्रेडिंग सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा एक यशस्वी ट्रेडर जो असतो की जो ट्रेड घेतल्यावर काय विचार करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा कारण तुम्ही कुठलाही ट्रेड घेतला त्याच्यामध्ये किती प्रॉफिट करणार हे डिपेंड आहे की तुम्ही त्यावेळी काय विचार करताय आणि त्यावेळी जो विचार तुम्ही करणार आहे यासाठी तुम्हाला त्याच्या आधीची पार्श्वभूमी खूप असणं महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा कुठलाही ट्रेड घेतल्यानंतर विचार करायचा आता किती स्टॉप लॉस ठेवू किती टार्गेट ठेवू कुठे बाहेर पडू यापेक्षा ट्रेड घेण्याच्या आधीच ठरवायचंय की माझ्या ट्रेडला अमुक अमुक लेवलला एंट्री असेल याच्या पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट आणि माझा स्टॉप लॉस मित्रांनो ह्या गोष्टीवर तुम्ही काम जर केलं तर तुम्हाला एक खूप वेगळे रिझल्ट याच्यामध्ये पाहायला मिळणार कारण लक्षात ठेवा तुम्ही ज्याप्रमाणे विचार करता त्याप्रमाणे मार्केटमध्ये तुम्हाला काय होतं की एक चांगले रिझल्ट मिळत असतात त्यामुळे आजपासून काम करायचं तुम्हाला कुठलाही ट्रेड घेत आहे त्याच्या आधी विचार करा आणि लिमिटेड अमाऊंट तुम्हाला त्याच्यामध्ये लावायचे खूप सारे अमाऊंट जर तुम्ही एका ट्रेडला लावली तर तुमचं ब्रेन ऑन टाईम काम करणार नाही तिथे चुकीचे सिग्नल आपल्याला मिळतील जरी तुम्हाला नॉलेज असलं तरी लक्षात ठेवा सायकोलॉजिक अशी गोष्ट आहे की हे कॉम्बिनेशन केल्याशिवाय मार्केटमध्ये सक्सेस फॉरमे फॉर्म्युला तुम्हाला इथे सापडणार नाहीये ओके तीन नंबरची गोष्ट नोट डाउन करून ठेवा याच्यामध्ये लिमिट युवर ट्रेड्स लक्षात ठेवा आजकाल खूप सारे लोक भेटतात अरे मी मार्केटमध्ये आठ दहा वर्षापासून मला एवढा अनुभव आहे किंवा मी ट्रेडर आहे छाती ठोक सांगतात परंतु एक यशस्वी ट्रेडर जो आहे की जो त्याचा प्रत्येक दिवस काही ना काहीतरी घेऊन जातो किंवा महिन्यामधील सत्तर ते ऐंशी टक्के वेळा तो प्रॉफिटमध्ये जातो मग हे कसं करायचं लक्षात ठेवा खूप वेळेला तुम्हाला खूप सारे ट्रेड घ्यायची सवय लागलेली असते आजपासून लक्षात ठेवायचंय जास्तीत जास्त एका दिवसामध्ये पास ट्रेड करा तुम्ही जेवढे जास्त ट्रेड घेणार तेवढं तुम्ही चंचल बनणारे लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला असा प्रॉब्लेम येतो ना तुम्हाला की तुमचं म्हणणं असतं की सर मला छोट्या प्रॉफिटमध्ये मी पटकन बाहेर पडतो परंतु मोठ्या प्रॉफिटला मी उभाच राहत नाही हे का होतं तुम्हाला माहितीये का याच्यामध्ये कारण आपण प्रत्येक वेळी खूप सारे ट्रेड घेत असतो खूप सारे ट्रेड घेण्यापेक्षा कमी ट्रेड घ्या त्यावेळी तुम्हाला चांगले ट्रेड सापडायला सुरुवात होईल कारण जेवढे जास्त ट्रेड घेणार तेवढं आपलं माइंड चेंचल होत असतं आणि ते ऑन टाईम कमांड्स देईल आपल्याला कमी पडत असतं त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचंय तुम्हाला तुमच्या ट्रेडवर कंट्रोल आणायचंय त्याचा एक प्रॉपर टायमिंग ठरवायचं आहे कारण कधीही ट्रेड करू नका नॉर्मली मार्केटमध्ये तीन सत्रामध्ये ट्रेडिंग चालतं एक नॉर्मली मॉर्निंग सेशन मग त्याला पहिलं सत्र म्हणतो एक आफ्टरनून सेशन त्याला आपण दुपारचं सत्र म्हणतो आणि एंड ऑफ द मार्केटचं शेवटचे एक दीड तास त्याला तिसरं सेशन म्हणतो पहिल्या आणि तिसऱ्या सेशनमध्ये तुम्ही ट्रेडवर फोकस ठेवा मधल्या सेशनमध्ये थोडं शांत कारण नॉर्मली मार्केट फ्लॅट आणि जास्तीत जास्त ट्रेड ट्रेड ते तुम्हाला पुढच्या ट्रेडसाठी कॅपेबल बनवतील आणि जर लॉस रेशो वाढतोय हो तर तुम्हाला इथे थांबायचं ओके सगळ्यात आणि पुढचा महत्वाचा मुद्दा चार नंबरचा नोट डाऊन करून ठेवा याच्यामध्ये डोंट ट्रेड ब्लाइंडली लक्षात ठेवा आजकाल काय झाले माहिती आहे का मित्रांनो खूप सारे युट्यूब चॅनल्स आहेत खूप साऱ्या गोष्टी आपण सगळेजण फॉलो करत असतो काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु तुम्ही काय करता की खूप साऱ्या गोष्टी शिकता त्यावेळी तुम्हाला नॉलेज नक्कीच येतं परंतु तुम्ही काय होता की चंचल होतं कुठली स्ट्रॅटजी वापरू काय करू बरेच जण अशी आहेत की कुठल्या तरी एका स्ट्रॅटजीवर काम करत असतात एक गोष्ट सांगू जगामध्ये कुठली एक स्ट्रॅटजी अशी गॅरंटेड नाही आहे की जी तुम्हाला प्रत्येक ट्रेडला हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट देईल सांगायचं हेच आहे की कोणाच्या मागे पळू नका कोणाच्या टिप्स मागे पळू नका कोणाच्या प्रॉपर स्ट्रॅटजीच्या मागे पळू नका की ही स्ट्रॅटजी मला येईल याच्यावर मी खूप सारा प्रॉफिट करेल तुमच्या भात्यामध्ये कमीत कमी सात ते आठ विविध प्रकारच्या ट्रिक्स टेक्निक्स पाहिजेत की ज्या विविध मार्केट कंडिशन्सला तुम्हाला वापरता येतील आणि आजपासून विनाकारण कुठलेही न्यूज चॅनल खूप सारे टेलिग्राम चॅनल्स खूप सारे युट्यूब्स असे खूप सारे जर तुम्ही फॉलो करणार आहात तर तुम्ही कन्फ्युज होताल आणि कुठल्याही व्यक्तीला तुम्ही फॉलो करताय ब्लाइंडली तर ती सगळ्यात मोठी चूक आहे जरी तुम्हाला एखाद्या ट्रेड भेटला कुठल्या ग्रुपला कुठल्या चॅनेलला आधी तुम्ही स्वतःच अनालिसिस करा आणि जर तुम्हाला स्वतः अनालिसिस करता येत नाही याचा अर्थ पहिली गोष्ट तुम्ही मार्केटमध्ये शिकलं पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा मी मार्केटमध्ये खूप वर्षापासून आहे तुम्ही मला युट्यूबवर मागच्या पाच सहा वर्षापासून बघताय मला आत्तापर्यंत खूप सारे लोक भेटली याच्यामध्ये अशी पण लोक भेटली की ज्यांनी सात सात आठ आठ कोर्सेस केलेत मित्रांनो आणि ही लोक अक्षरशः तर ही नावं ठेवत असतात ह्या कोर्समध्ये तेच नव्हतं त्या कोर्स कोर्समध्ये तेच नव्हतं मित्रांनो इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्यात आहे पहिली मिस्टेक आपल्याला शोधली पाहिजे ना की आपल्याला त्या कोर्समध्ये काय पाहिजे होतं आपण काय शोधत होतो ओके okay. सांगायचं काय तुम्ही कुठेही शिकता काही करता भरपूर युट्यूब चॅनल्स पाहता त्यामुळे इथपासून कोणालाही ब्लाइंडली फॉलो नका करू तुम्हाला जे काय पाहिजे त्याच्यावर काम करा ती गोष्ट येत नाही तर ती शिकायला सुरुवात करा कारण मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट तुम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही देऊ शकत नाही कारण आपला पैसा आपल्याशिवाय कोणाला हाताळता येत नाही पाच नंबरची सगळ्यात महत्वाची गोष्ट नो युअर मिस्टेक्स लक्षात लक्षामध्ये ठेवा तुमच्या चुका तुम्हाला माहीत पाहिजेत आजकाल काय असतं कोणाला स्वतःची चूकच मान्य नाही होत म्हणजे आपण दहा पंधरा ट्रेड करतो त्याच्यामध्ये करून तुम्ही आत्तापर्यंत विचार केलाय का की मी मागच्या दहा ते पंधरा ट्रेडमध्ये काय चुका केल्या काय बरोबर कन्सेप्ट आणले काय त्याच्यामध्ये स्ट्रॅटजी वापरली लक्षात ठेवा हे जर करत नाही तर तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडरच्या लाईनमध्ये कधीच बसणार नाही त्यासाठी कंपल्सरी ट्रेडिंग जर्नल लिहा मी याच्या आधी खूप साऱ्या वेळेला बोललेलो आहे ज्यांच्याकडे ट्रेडिंग जर्नल ऍटलीस्ट त्या लोकांना समजतं तरी की आपण काय चांगलं करतोय काय चुका करतोय लक्षात ठेवा ज्यांनी तो व्हिडिओ पण पाहिला नसेल तर ह्या लिंकवर क्लिक करा ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ मित्रांनो अवश्य पहा एक छोटी गोष्ट आहे पण ती तुम्हाला खूप मोठं बनवू शकते ओके मिस्टेक्स वर मिस्टेक्सवर काम करा कारण जसं मी सुरुवातीला एक आल्बर्ट आईन्स्टाईन सरांचं एक वाक्य सांगितलं होतं की त्याच त्याच गोष्टी जर तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहिला आणि त्याच त्याच गोष्टीमधून खूप मोठ्या अपेक्षा प्रत्येक वेळी ठेवायला लागला तर आपल्यासारखे आपणच मुरखू आहोत किंवा एक गोष्ट जर रिपीटेडली तुम्ही पुन्हा पुन्हा मार्केटमध्ये करताय तर तुम्ही सगळ्यात आधी श्रीमंत नाही होणार सगळ्यात आधी गरीब होणार आहे कारण मार्केटमध्ये एक चूक जर केलेली आपण तिच्यावर काम नाही केलं आणि पुन्हा ती चूक केली तर पुढच्या वेळी त्याच्यात डबल लॉस ती चूक करत असते आणि ह्याचा अनुभव तुम्हाला शंभर टक्के आला असेल जी लोक मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेड करतात किंवा अगदी छोटे पण ट्रेड करतायत तर त्यामुळे मला ह्या गोष्टीमध्ये एकच सांगायचं आहे की तुमच्या मिस्टेक्स जाणून घ्या त्याच्यावर काम करा तुम्हाला रिझल्ट लवकरात लवकर दिसतील कारण ह्या ज्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशोवर काम करा तुमचं जे काही ट्रेड आहे त्याच्यावर काही थिंकिंग करताय तुम्ही ट्रेड घेतल्यावर याच्यावर काम करा तुमचं जे काही ऑर्डर्स आहेत किंवा तुमचे जे ट्रेड्स आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवा कोणालाही ब्लाइंडली फॉलो नका करू आणि तुमच्या मिस्टेक्स वर काम करा मित्रांनो ह्या पाच गोष्टी आजपासून फॉलो करा मला एका महिन्याने सांगा तुम्हाला काय चेंज जाणवतोय एक हजार एक टक्के तुम्हाला मी सांगेल की आत्ताची जी कंडिशन आहे त्याच्यापेक्षा तुम्ही एक पुढच्या स्टेपला गेलेला असाल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून काय हवं आहे तेही सांगा तुम्ही ह्या जर गोष्टी फॉलो केल्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ह्या व्हिडिओला ज्या दिवशी लाईक्स येतील त्या दिवशी मी तुम्हाला याचा एक पुढचा पार्ट घेऊन येणार आहे ट्रेडिंग सायकोलॉजीचा सा कारण ट्रेडिंग सायकोलॉजी खूप भन्नाट आहे मी त्याच्यावर खूप काम केले खूप सारी पुस्तकं वाचले खूप साऱ्या गोष्टी मी स्वतः पण इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि मी नक्कीच हे तुम्हाला पण सांगणार आहे माझ्या कोर्सेसमध्ये तर मी देतोच या तरी पण आपल्या चॅनलला पण मी देणार आहे परंतु तुम्ही जास्त जास्त शेअर करा तुम्ही त्याचा यूज करून घ्या तर चा, एक चांगला फायदा होईल की मला वाटेल तुम्हाला काहीतरी मिळतंय या व्यतिरिक्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ट्रेडिंग जर्नल आजपासून तुमचं सुरू करा जो पाच नंबरचा मुद्दा होत होतो था थांबतोय ते मित्रांनो पुन्हा भेटू असं एका पन्नास टॉपिकचं पुढच्या भागामध्ये धन्यवाद